त्याचप्रमाणे आजच्या ह्या कार्यक्रमाचे व्यवस्थापक, त्याचप्रमाणे आजच्या ह्या कार्यक्रमाला आलेले भाविक बंधू भगिनी आणि सहयोगी मंडळ, आज कृपा करून ह्या बाजूला डाव्या बाजूला ज्या महिला मंडळ उभे आहेत त्यांनी कृपा करून समोर येऊन बसवा. पुढच्या बाजूला महिलांच्या करता जागा ठेवलेली, तिथं कृपा करून बसू द्या. उभं राहिलं नाही पाहिजे, जमिनी बसूनच याचा सगळा फायदा मिळतो. आणि याचबरोबर ह्या कार्यक्रमाला एक विशेष आहे, ह्या कार्यक्रमाला केवळ शांतता लागते. तर आणि सगळ्यांनी शांत चित्ताने बसलं पाहिजे. इथं डाव्या बाजूला रस्त्यावर काही मंडळी उभी आहेत, त्यांना सुद्धा माझी अशी हात जोडून विनंती की कृपा करून त्यांनी खाली बसून घ्यावं. आपल्या देशा आपल्या वीर गावाचं हे फार मोठं भाग्य आहे की परमपूज्य माताजीसारख्या थोर संत विभूतीचं इथं आगमन झालेलं आहे. आणि एवढंच नाही तर त्यांचे जे भक्तगण आज 14 देशातून इथं 100 मंडळे आलेली आहेत, त्यांचं सुद्धा फार मोठं ह्या गावाला पाय लागलेले आहेत. आजच्या या धकाधकीच्या जीवनात आणि कलियुगात म्हटलं पाहिजे तर हे परमेश्वरावर शोधणारे आंतरराष्ट्रीय असे वारकरी मी समजतो. तर आपल्या गावात आपल्या सरपंचांनी त्यांचं फार मोठं हार्दिक स्वागत केलं, त्याबद्दल प्रथमतः सहयोग मंडळातर्फे मी आपला ऋण आहे. आजचा हा शुभ दिन वीर ह्या गावामध्ये फार सुवर्णाक्षराने लिहिला जाणार आहे, कारण आपल्याकडे म्हण आहे की काल आहे तस्मे न वा, काळ हा फार श्रेष्ठ असतो. असं पूर्वी कधी वाटलं नव्हतं की परमार्थाच्या मार्गामध्ये एवढं जगभर कार्य चालत आज जे माताजींचं कार्य चाललेलं आहे आपणच कल्पनाच असतात की जसं गौतम बुद्धांनी भारताबाहेर जाऊन पुष्कळ कार्य केलं तसं परमपूज्य माताजींचं कुंडली योगाचं कार्य हे भारतातच नाही तर सुमारे 26 देशामध्ये चाललेलं आहे. आणि तिथे चालून सुद्धा त्यांना भारतातल्या आपल्या भाविकाचा विसर पडलेला नाही, म्हणून एवढ्या खेडोपाडी सुमारे 2 महिने ही मंडळी मातांच्यावर प्रवास करत आहे. तर आता सहयोग म्हणजे काय आणि कार्य हे काय चाललंय हे आपण थोडक्यात समजून घ्याव आणि आज ही किती भाग्याची वेळ आलेली आहे याची आपण स्वतः मोजत करू. तर आपल्याला माहिती आहे की योग म्हणजे काय, तर योग म्हणजे आत्म्याचा परमात्म्याशी जो संबंध घडतो या प्रक्रियेला योग असं म्हटलं जातं. तर आपल्या देशामध्ये अनेक संत मुनींनी ऋषी मुनींनी ह्या योगाबद्दल म्हणजे आपला जो आत्मा आहे तो परमेश्वराला कसा प्राप्त करून घ्यायचा याच्याबद्दल अनेक योग सांगितले, भक्तियोग सांगितला, हठयोग सांगितला, नामयोग सांगितला, असे अनेक योग सांगितले की ज्या प्रकारे तुमच्यामध्ये भक्ती जागृत होऊन तुमच्यामध्ये धर्म जागृत होऊन तुमच्या आत्म्याचा परमेश्वराशी संबंध जोडला जावा त्या प्रक्रियेला योग म्हणलं जातं. तर पूर्वी योग साधना म्हणली की सर्वसाधारण संसारी माणसाकरता फार अवघड गोष्ट असायची, की संसारात राहून परमेश्वर मिळवायचा म्हणजे फार गोष्ट अवघड. म्हणून त्या काळात जे काही संत महात्मे होऊन गेले त्यांनी साधारण माणसाची स्थिती पाहिली की माणसाला ह्या संसारी किती पेलं, तर त्याने नाम महिमा सांगितला की नाव घ्या तुम्ही. त्याचबरोबर मग पूजा पाठ संतुलन अन्न यम नियम या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या, मंदिरं बांधली संत महात्म्याने अशी जे की साक्षात्काराला प्राप्त झालेले होते त्यांनी मूर्ती स्थापन केल्या, मूर्तीपूजा शिकवली. परंतु हे सगळं घडत असताना आपण एक विचार केला पाहिजे की आपण अनेक जन्मामध्ये भक्ती केलेली आहे आणि जसं शेवटी झाड लावलं म्हणजे काही काळाने झाडाला फुल आलं पाहिजे
त्या फोडणाचं फळ झालं पाहिजे. तसं आपण जी काही आजवर विविध प्रकारे भक्ती केलेली परमेश्वराची, तर ही भक्ती एवढ्या करताच की शेवटी आपल्याला परमेश्वराची शक्ती काहीतरी प्राप्त झाली पाहिजे. आणि हे प्राप्त होण्याकरता आपल्या संत महात्म्याने अनेक जे योग सांगितले, त्यात विशेष करून ज्ञानेश्वरी जो ज्ञानेश्वरांनी 6व्या अध्यायात योगाबद्दल वर्णन करून ठेवलंय, हठयोगाबद्दल सांगून ठेवलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं तीव्र योगाभ्यास जर तुम्ही केला, भक्ती केली, नाम महिमा घेतला, अशा अनेक उपायाने ही पाठीच्या माकड हाडामध्ये प्रत्येक मनामध्ये कुंडली नावाची शक्ती आहे की ती सुप्त अवस्थेत आहे, ईश्वरी शक्तीचाच तो अंश म्हणून आहे, आणि याचं वर्णन करून ठेवलेले. आज महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय हा फार मोठा भक्तीचा संप्रदाय मानला जातो, आणि एक प्रकारची शिस्त आहे ह्या मंडळीमध्ये परमेश्वराला आंदोलनाची. घरटी निदान एक वारकरी असणं म्हणजे फार मोठेपणाचं घरंदाजपणाचं लक्षण समजलं जातं. आणि त्याचबरोबर त्या वारकरी संप्रदायाला जो भक्ती मार्ग शिकवलेला आहे, ती परंपरा ह्या महाराष्ट्रामध्ये चालली, ह्या फार श्रेष्ठ आहे. परंतु एक गोष्ट, ही वारकरी संप्रदायाची मंडळी एका गोष्टीपासून वंचित झालं असं आम्हाला जाणवलं, ते म्हणजे जो 6वा अध्याय जो ज्ञानेश्वरीचा संपूर्ण गाभा आहे, की जो परमेश्वर प्राप्तीचा कुंडली जागृतीचा मार्ग सांगितलेला आहे, आणि हा 6वा अध्याय हा संसारी माणसाला वर्ज्य आहे, हा आपल्याला जमणार नाही, हा फार अवघड आहे, आणि हठयोगी मंडळी करताय म्हणून त्यापासून ती लांब राहिलेली आहे. तर ते जे मूळ गोष्ट राहिलेली आहे, तर त्या गोष्टीचं आम्हाला फार विशेष वाटतं की सगळं प्राप्त केलंय, परंतु जी आता मुख्य गोष्ट प्राप्त करायची ती मात्र राहिलेली आहे. तर ज्ञानेश्वरांनी ह्या 6व्या अध्यायामध्ये कुंडली योगाचं वर्णन महायोग म्हणून करून ठेवलेलं आहे. अनेक योगाने भक्तीने ही कुंडली शक्ती जागृत होती. त्याचबरोबर ज्ञानेश्वरांनी हे सुद्धा सांगून ठेवलं की समर्थ सद्गुरू जर असत तर तो स्वतःच्या कृपेने, दृष्टिक्षेपाने किंवा स्पर्शाने किंवा केवळ आशीर्वादाने साधकाच्या शरीरातील ही कुंडली नावाची जी शक्ती आहे पाठीच्या माकडाडामध्ये सुप्तावस्थेत आहे, आधोमुख वदनी म्हणून तिचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी हे सुद्धा तिचं वर्णन असं केले की नागिणीचे पिल्लू कुंकुमे नहाले, म्हणजे ध्यानावस्थात ज्ञानेश्वरांना तिचं वर्णन एक सापाच्या पिल्लासारखं खाली तोंड असलेलं असं लाल दृष्टीने दिसलं, तेव्हा त्यांनी अभंगात तसं वर्णन करून ठेवलं. तर ही कुंडली शक्ती जागृत करण्याकरता अनेक योग सांगितले. त्याचबरोबर ज्ञानेश्वरांनी सांगितले की समर्थ सद्गुरू जर तुम्हाला कोणी असा मिळाला तर तो स्वतःच्या सामर्थ्याने साधकाच्या शरीरातील ही शक्ती जागृत करतो, आणि एकदा ही शक्ती जागृत झाली म्हणजे आपल्या शरीरामध्ये ही षटचक्र योगिक चक्र अशी जी सांगितली पाठीच्या मणक्यावर, आणि 7वा म्हणजे ब्रह्मरंध्र, सगळ्यात प्रथम मूलाधार चक्र की जिथं गणपतीचं स्थान आहे, त्याच्यानंतरचं वरचं चक्र जे ओटीपोटामध्ये असतं पाठीमाग मणक्यावर त्याला स्वादिष्टान चक्र म्हणतो, त्याच्यावर सरस्वतीचं स्थान आहे, त्याच्यावरचं जे नाभीचक्र आहे बिंबीच्या पाठीमागे तर त्याला नाभीचक्र म्हणलेलं किंवा मणिपूर चक्र म्हणलं योगामध्ये, तिथं लक्ष्मीनारायणाचं स्थान आहे की शेष नागावर जे झोपलेले आहेत ते लक्ष्मीनारायण तिथं आहेत, त्याच्यानंतर हृदयाच्या पाठीमागे ज्याचे चक्र आहे ज्याला हृदयचक्र आपण म्हणू किंवा योगामध्ये ज्याला अनाथ चक्र म्हणतात, तिथं शिवपार्वतीचं स्थान आहे. त्याचबरोबर हे जे 6वं 5वं विशुद्धी चक्र आहे की ज्याच्यावर आपला कंठ चालतो, ते आपल्या त्या घशाच्या पाठीमागं मानेवर आहे, तिथं साक्षात श्रीकृष्णाचं स्थान आहे. त्याचबरोबर हे जे आपलं आज्ञाचक्र की जिथं आपण कुंकू वगैरे लावतात तिथं महालक्ष्मीचं स्थान आहे, आणि सहस्राराला साक्षात आत्म्याचं स्थान म्हणजे शिवाचं स्थान आहे. हे सगळं त्या काळात संतांनी लिहून ठेवलेले. आज असा प्रश्न पडतो की आधुनिक वैज्ञानिक शास्त्राला जी माहिती ह्या संस्थेसंबंधी काही नव्हती, ती आपल्या ऋषीमुनी नव्हती, परंतु संपूर्ण वर्णन त्यांनी त्या त्या वेळेला साध्या भाषेत तुकाराम महाराजसारख्या संतांनी का साध्या अभंगामध्ये करून ठेवलेले, आणि कुंडली जागृत झाल्यानंतर माणसाचं जीवन कसं बदलतं, कसं त्याला चैतन्य प्राप्त होतं, कसे समर्थ सद्गुरू भेटल्यावर त्याचं जीवन बदलतं, याचं वर्णन करून ठेवलं. आता ही कुंडली शक्ती जागृत झाल्यानंतर ही जी काही 3.5 वेटोळ्यांमध्ये सप्तावस्थित आहे, ती सरळ होऊन प्रत्येक चक्राला नागमोडी फेरे मारीत ब्रह्मरंध्राला जाते, आणि ज्या वेळेला ही ब्रह्मरंध्राला जाते तर त्यावेळेला आपल्याला एका टाळूची इथं जाणीव होते, आणि दोन्ही हातामध्ये अशा थंड थंड लहरी जावा. आता ही साक्षात शिवशक्ती, शंकराचा जर आपण फोटो बघितला तर शंकराच्या जटेतून गंगा यमुना वाहतात असं चित्र आपण नेहमी पाहतो, पण असं आपण कधी विचार केला नाही की ह्या गंगा यमुना म्हणजे काय. तर गंगा यमुना म्हणजे साक्षात हे शिवाची शक्ती ही पाण्याच्या रूपाने चैतन्याच्या रूपाने वाहते.
या पृथ्वीमातेवर जेवढं पाणी आहे हे साक्षात दत्तात्रयाचं विराट रूप आहे. अशी ही शक्ती शिवाची. कुंडली जागृत झाल्यानंतर ब्रह्मरंध्र उघडल्यानंतर तुमच्या ब्रह्मरंध्रातून ही वावली जाती आणि त्याची जाणीव तुम्हाला ह्या दोन्ही हातावर चैतन्याच्या रूपात होती. आणि यालाच आदी शंकराचार्याने सौंदर्य लहरी म्हणून एका ग्रंथामध्ये संपूर्ण त्याचं वर्णन करून ठेवलेलं आहे. प्रत्येक धर्मामधून यामध्ये सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वराने सहाव्या अध्यायामध्ये सांगितले की ह्या चैतन्य लहरी एकदम थंड थंड चालतात. कर्मकांडातून साधक बाहेर पडतो. जातीपात हा योगामध्ये कधी निषिद्ध मानलेला आहे. आणि मानवालाच ह्या गोष्टीचा फक्त अधिकार आहे असं संत एकनाथांनी एका अभंगात म्हणून ठेवलेलं आहे की मानव देहाची योग्य सचिनानंद पदवी गेली. तेव्हा आज आपण भक्ती मार्गाने ह्या स्थितीला आलेलो आहे की आपल्याला सुद्धा असे कोणी समर्थ सद्गुरु भेटले पाहिजेत. आणि हे लक्षात घ्या, समर्थ सद्गुरूची व्याख्या ही जी रामदास स्वामींनी करून ठेवलेली दासबोधात की गुरु हा होऊन भेटायला येतो. आज ह्या वीर गावात सुद्धा श्री माताजी आई आहेत, पण आज गुरुच्या रूपात त्या होऊन भेटायला आलेल्या आहेत. आणि समर्थ सद्गुरूचं हे लक्षण ओळखलं पाहिजे की ते शक्तीमध्ये द्यायला येतात, ते काही घेत नाही, ते देत असत फक्त. आणि हे परमेश्वराचं कार्य हे केवळ पैशाशिवाय चालू शकत. याला पैसा मोजू शकत नाही आपण. रावापासून रंकापर्यंत त्यांचं कार्य हे चालू आहे. आणि एकदा ही कुंडली शक्ती जागृत तुमच्यातली झाली की तुमच्यातलं पहिलं काय होत असेल तर आरोग्य टिकवत, समाधान निर्माण होत, मुलांच्या मध्ये एक प्रकारचा बुद्धीचा विकास होतो. गेले 10-11 वर्षे ह्या योगाची मी स्वतः अनुभूती घेतलेली आहे. वीर ह्या गावचाच मी रहिवासी. मला फार मोठा अभिमान वाटतो की वीरचं हे जे भैरवनाथाचं स्थान आहे हे स्वयंभू जागृत आहे. हे गेले किती वर्षेपूर्वी श्री माताजीने आम्हाला सांगितले की ती कुलस्वामीने फार जागृत आहे, कधीतरी ह्या गावाला माझी जाण्याची इच्छा आहे. आणि योगाचा परवा पहिल्या टूरलाच कोल्हापूरला जात होता, श्री माताजी सांगितलं की निरीशतिरीश तुमचं गाव आहे का, नीरा नदीला फार योगामध्ये महत्व आहे. तर मी सांगितलं हो माताजी निरीशतिरीश. मग आपल्या गावी का कार्यक्रम घेऊ शकत नाही माताजी? साताऱ्याला वगैरे इकडे सगळे कार्यक्रम आपण फिक्स झालेले आहेत, काही हरकत नाही म्हणली. परंतु ते कार्यक्रम आपण कॅन्सल करू आणि वीरला एक आणि फलटणला तुम्ही कार्यक्रम ठेवा. तेव्हा असं महत् भाग्य हे सहज त्यांच्या कृपेने घडलेले. तर त्याबद्दल मातांच्या चरणी जितकं नम्र होऊन वंदन करावं तितकं थोडे की आज ह्या गावात एवढा येऊन तिथं येणं ह्या भैरवनाथाची जी शक्ती आहे, जी आपण सेवा करतो, जी उपासना केलेली ह्या दैवताची, ही कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन आम्हाला आशीर्वाद देणार की नाही असा एक साधा बुद्धीने विचार करा. संत हे पाठवलेले परमेश्वराने पाठवलेलेच दूत असतात. नाही आजवर जेवढे संत झाले परमेश्वराचे अवतार झाले हे सगळे मानवी रूपातच आहे. त्या त्या काळात त्यांनी शक्ती दिली, त्या त्या काळात लोकांना उपदेश केला, लोकांना पटला नाही, लोकांनी छेडलं तरी ते सत्यापासून बाजूला झालेले नाही. तेव्हा सत्याशी संत हे कधीही तडजोड करत नाही. किती असत्य लाडलं तरी त्यांनी सत्य हाच धर्म सांगितलेला आहे. छळ होण्याचं कारण त्यावेळेला लोकांना संतांना ओळखण्याची शक्ती नव्हती. आज तीच अशी वेळ आली की माताजी प्रथम तुम्हाला ओळखण्याची शक्ती देतात. तुमच्या मधली ही जी सुप्तावस्थित शक्ती जागृत करतात आणि ही शक्ती जागृत झाल्यानंतर त्या शक्तीच्या प्रकाशातच त्या दिव्याच्या उजेडातच तुम्हाला हे कळतं की माताजी ह्या परमार्थ मार्गातल्या कोण अधिकारी व्यक्ती आहे. तेव्हा तुझं आहे तुझं पाशी ते आता आपल्याला जागृत करून घ्यायचं. आपल्यामध्ये आहे, भक्ती मार्गाने आहे, टिकून धरलेलं आहे आणि ते आता दिवा मिटून घेण्याची वेळ आहे. याची अनुभूती सर्वांना येते. ती परदेशातल्या मुसलमान आलेले मंडळीत काही मुसलमान सुद्धा देशातले लोक आहेत, सर्व धर्मातले ख्रिश्चन धर्मातले, आणि त्यांना याचा अनुभव आलाय. आणि भारतातील ह्या संस्कृतीचा भारतामध्ये पोथ्या कोरणात हिंदू धर्मामध्ये जितकं परमेश्वराविषयी आत्मसाक्षात्काराविषयी सांगितले असं जगातल्या कोणत्याही धर्मामध्ये एवढं विस्तृत सांगितलेलं नाही. म्हणून ह्या देशाची एवढी महती आहे. दैनंदिन वागण्यामध्ये तुमच्या आमचा धर्म आहे आणि तो कसा आहे, कसं साधं बनायचं हे शिकण्याकरता ही विदेशी मंडळी आली. त्याच्यात अनेक डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, वकील आहेत, अशी ही थोर मंडळी आलेले. तेव्हा काळाच्या वगात आपलं सुद्धा फार मोठा वारसा आहे. असं जरी असलं तरी आता वरची पायरी ही सुद्धा आपण घेतली पाहिजे आणि शक्तीच्या रूपात आपण आपली कुंडली शक्ती जागृत करून घ्यावी. ज्यावेळेला माताजी इथं प्रवचन शब्द सांगत असतील त्यावेळेला कृपा करून आपण आपल्या डोक्यावरचे टोपे वगैरे असतील ते काढून ठेवत हात असे दूर ठेवत, कारण भाषण करता करताच आपल्याला थंड थंड लहरीची जाणीव होणार आहे. आणि आज हे जे फार मोठी शक्ती आपल्याला आत्मसाक्षात करायची मिळणार आहे ही प्राप्त करून घ्यावी. प्राप्त करून घेतल्यानंतर
आपल्याला सगळ्यांना फोटो देण्यात येतील, ते फोटो व्यवस्थित आपण लावावे, रोज ध्यान वगैरे फोटो समोर करायचे. बाकी काही माहिती आहे ती पुस्तकामध्ये इथे ठेवलेली, ती आपण घ्यावी. आणि दुसरं एक मला आता सुरुवातीलाच अशी विनंती करूशी वाटते की आपल्या इथं एक गोष्ट आपण प्रत्येक ठिकाणी विसरून जातो की कार्यक्रम झाल्यानंतर जर मातांचं दर्शनाचा इथं कार्यक्रम ठरला तर ते एक 10 किंवा 15 मिनिटाचाच प्रश्न असतो, परंतु इतकी लोटोलोटी करतात लोक, मुलं चेंग करतात, आया बायनं नक्की लागतात, आणि परदेशातून आलेल्या मंडळांना हे जर गैरशिस्तीचं चित्र दिसलं तर आज असं समजा की आपल्या गावचं नाव हे 14 देशांमध्ये जाऊन राहिलेले, ह्या गावची स्वयंभू स्थानाची फिल्म निघून राहिलेली, की 14 देशांमध्ये भारतामध्ये कशी कशी आहे त्याची माहिती पण काढला दे, संतांचं कार्य कसं आहे, तेव्हा एक शिस्तीचं प्रदर्शन आपण चांगलं दाखवून द्यावं असे मला सगळ्यांना कळकळची विनंती करूशी वाटते. आणि ह्या आव्हानाला तुम्ही साथ द्याल्याबद्दल मला काही खूप वाटले. पुन्हा एकदा सहयोग मंडळ सर ते सर्वांचं आभार मानतो. शांत चित्ताने आपण बसून घ्यावे, बोलू नये, उठू नये, आणि दोन्ही हात असे व्यवस्थित ठेवून शांत रीतीने बसावं. आणि आता परमपूज्य मातांच्या चरणी आताच मी सांगितलंय की ज्यावेळेला आपण बसाल त्यावेळेला मातांच्या समोर डोक्यातली टोपी असतात कृपा करून काढून ठेवावी, कारण ब्रह्मरंध्र ज्या वेळेला उघडलं जात तर त्यावेळेला थोडासा गाडतळा निर्माण होतो. आणि आपल्याकडे प्रकाश एवढ्यासाठी टाकलाय की आपले चेहरे श्री माताजींना दिसतोय. ज्ञानेश्वरांनी सांगितले की केवळ दृष्टिक्षेपाने सुद्धा कोणती शक्ती जागृत होती याचा आम्हाला अनुभव आलेला आहे. स्पर्श तर लांबच राहिला, आणि तुमची जागृत झाल्यानंतर तुम्ही आज 1000 लोकांची करू शकाल. तेव्हा तुम्हाला गुरुपद देणार आहे. आज तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही उद्या शिक्षक बनणार आहात. इतक्या उच्च स्थितीला समर्थ सद्गुरूच नेऊ शकतो. तर आता मातांच्या चरणी मी अशी प्रार्थना करतो की त्यांनी आमच्या गावचा आज या ठिकाणी भेट देऊन पदस्पर्शाने एवढ्या साधकांचा उद्धार करावा, आम्हाला सहयोगाची अनुभूती द्यावी. आणि सहयोगाबद्दल 2 शब्द सांगत जय माता. वीर गावचे सरपंच, धुमाळ कुटुंबातील सर्व मंडळी, तसेच ह्या गावातील सर्व भाविक साधकांना आमचा नमस्कार. पुष्कळ दिवसापासून माझी हृदयापासून इच्छा होती की वीर गावाला एकदा गेलं पाहिजे, कारण धुमाळांनी जे आता मधुकरराव आपल्यासमोर होते सहयोगामध्ये फार कामगिरी केलेली आहे, आणि त्यांचं गाव काय ते जाऊन पाहिलं पाहिजे, आणि त्यांचं दैवतसुद्धा जाऊन पाहिलं पाहिजे अशी मला तीव्र इच्छा बरेच दिवसापासून होती. आणि आज खरोखर फार आनंदाचा दिवस आहे की मी आपल्या सर्वांच्या समवेत तिथे वीरगावात आलेली आहे. आणि सहयोगाबद्दल आपल्याला स्वतः धुमाळसाहेबांनीच सगळं काही समजावून सांगितलेलं आहे. आता ह्या गावामध्ये जे दैवत आहे त्याला आपण मस्कोबाजी असं म्हणतो, पण मला वाटतं पुष्कळ लोकांना ह्याच्याबद्दल विशेष माहिती नाही. ध्यानाने तुम्ही जाणू शकता की शिव आणि शंकर ह्यांना एक असा पुत्र व्हायला पाहिजे होता की ज्यांनी नरकासुराला मारलं असतं, ह्याची फार गरज होती. कारण नरकासूर हा फार वाईट राक्षस, आणि त्याने सगळीकडे अधर्म पसरला होता, लोकांची दृष्टी भ्रमित झालेली होती, धर्मापासून ते वंचित झाले होते. तेव्हा ह्या माणसाला किंवा ह्या राक्षसाला मारण्यासाठी एक कुणीतरी अद्भुत दिव्य पुरुष जन्मलाच पाहिजे अशी व्यवस्था विष्णूंनी विचारात घेतली. तेव्हा काय करायचं, कुणाला सांगायचं की तुम्ही मनुष्यरूप धारण करायचं. तेव्हा भैरवनाथांना त्यांनी असं सांगितलं की तुम्हीच हा जन्म घ्या. पण
शंकरांनी ठरवलेलं होतं की मी काही लग्न करणार नाही, कारण त्यांची पहिली पत्नी सती आपल्याला माहिती आहे ती जाळली गेली होती, त्यामुळे रागाने त्यांनी असं ठरवलं होतं मी अविवाहितच आहे. तेव्हा त्यांच्यावर सुद्धा मदनाला वगैरे घालून त्यांचा हा जो व्रतभंग होता तो घडविला. आणि त्यांचं नंतर लग्न झालं ते पार्वतीशी, ते मुद्दामून एकाच गोष्टीसाठी की त्यांच्या पोटी भैरवनाथ जन्माला यावे. ते भैरवनाथ जन्माला आले ते कार्तिकेयाच्या रूपाने, हे पुष्कळ लोकांना माहीत नाही. कार्तिकेय स्वामी म्हणजे अत्यंत प्रचंड शक्तिशाली होते आणि त्याच्या जन्मानंतर थोड्या दिवसातच त्यांनी आपल्या शक्तीचा सगळ्यांना परिचय करून दिला आणि शेवटी त्यांनी नरकासुराला मारून टाकले. आता ते ह्या तुमच्या वीरच्या ह्याच्यात अगदी स्पष्ट दिसत, कारण ही गोष्ट मी उत्तरपासून दक्षिणकडे सगळीकडे पाहिली, कोणत्याही देवळात ह्या गोष्टीचा कोणाला उलगडा नाही की कार्तिकेय हे कसे जन्माला आले, हे कोण होते आणि ह्यांचा शिवाशी काय संबंध होता. स्वतः साक्षात भैरवनाथाने, भैरवनाथ हे देवदूत आहे, ह्यांनी स्वतः साक्षात जन्म घेऊन आणि नरकासुराला मारून टाकले. आणि हे ह्यांचं घोड्यावर, हे ह्यांचं वाहन घोड्यावर, कुठेही तुम्ही घोडा पाहिला की ते कार्तिकेयाचं स्थान आहे. आणि हे आपण आता लक्षात घेतलं पाहिजे की दक्षिणेला ह्यांचा अवतार फार मानला जातो आणि सगळीकडे त्यांची देवळं आहेत आणि जिथे तिथे त्यांना घोड्यावर दाखवतात, अनेक घोड्यावर त्यांना दाखवतात. पण दक्षिणेतसुद्धा लोकांना हे माहीत नाही की हे साक्षात भैरवनाथ आहे. आता आज ह्या देवळात पाहून मला फार आनंद झाला की पृथ्वी तलातनंच ही गोष्ट निघाली, पृथ्वी तलातनंच ह्या गोष्टीची साक्ष मिळाली की योगेश्वरी म्हणजे जी परमेश्वरी शक्ती, जी शंकराची शक्ती जी योगदान करते, आणि शंकर त्यांचा मुलगा भैरवनाथ हा घोड्या, भैरवनाथांचं तसं जे काही वाहन आहे ते काही घोड्याचं नाही आहे, पण ते जेव्हा स्वतः ह्या जगामध्ये मनुष्यरूपाने आले तेव्हा त्यांनी घोड्याचं वाहन वापरलं आणि ते कार्तिकेय. म्हणून आज त्याचा उलगडा इथे मी ह्याच्या शोधात होते की हे कोणत्या ना कोणत्या देवळात स्वयंभू पृथ्वी तत्वातनं असं आलं असेल. पृथ्वी तत्वातनं जेव्हा असे स्वयंभू मूर्ती येतात तेव्हा फक्त त्याला साधू संत किंवा फकीर किंवा मोठे पोचलेले अवडिया लोकच जाणू शकतात, सर्वसाधारण माणसं जाणू शकत नाही. आणि त्यांच्या सांगण्यावरूनच ही देवळं बांधली जातात. पूर्वीच्या काळी आपण संत साधूंचं ऐकत असू आणि पूर्वी सर्व सत्पुरुष लोकच संत साधू आणि साक्षात्कारी लोकच संत साधू असायचे. आजकाल प्रत्येक गावगाव गुरु निघाले आहेत, प्रत्येक गावगाव भामटे निघाले आहेत आणि ते स्वतःला म्हणतात आम्ही गुरु आहोत, आम्ही असे आहोत तसे. पण जे खरोखर साक्षात्कारी लोक होते ते मात्र आपल्या देशात सुद्धा अनेक झाले, विशेष करून महाराष्ट्रात तर अत्यंत उच्च प्रतीचे फार मोठे असे संत साधू झालेले आणि त्यांनी देवाचं वर्णन अनेक तऱ्हेने ह्या जगात करून ठेवलेलं आहे, त्याचा आपण मुळीच विसर पाडला नाही पाहिजे. पण त्यांना समजूनही घेतलं पाहिजे. त्यांच्यात आणि आपल्यात एक मूलतः फरक होता, ते साक्षात्कारी होते आणि आपण साक्षात्कारी नाही, तर आपल्या त्यांच्यात काय विशेष अंतर आहे ते हे की त्यांना कोणती गोष्ट सांगावी लागत असते, त्यांच्या धर्म जागृत होता. त्यांना असं म्हणावं लागत असे बाबा तू खोटं बोलू नकोस, तू चोरी करू नकोस, की तू दारू पिऊ नकोस, की तू हे करू नकोस, तू ते व्यसन करू नकोस. त्यांना कसलंच व्यसन लागत म्हणजे शुद्ध स्वरूप होतं ते. तसं शुद्ध स्वरूप आपलं नाही आहे, तसं शुद्ध स्वरूप आपलं झालं पाहिजे, हे अर्थात त्यांचीच इच्छा. आता संत तुकाराम हे संसारातच राहत होते आपल्याला माहिती आहे, त्यांचं लग्न झालेलं होतं. तसं ज्ञानेशांचं, ज्ञानेशांनी समाधीच फार लवकर घेतली म्हणून त्यांचं लग्न झालं, पण त्यांचे भाऊ बहिणी संन्याशाचीची मुलं म्हणून ब्राह्मणांनी त्यांना त्रास दिला. पण खरोखर कोणतेही लोक त्याच्यातले असे नव्हते की ज्यांनी संसार प्रपंच सोडून कुठेतरी बाहेर जाऊन बसायची अशी प्रसिद्धी केली असेल किंवा असं सांगितलं असेल. पण त्यावेळेला परिपक्वता नव्हती, म्हणजे असं की जर त्यांनी तुम्हाला असं सांगितलं की बा आम्ही तुम्हाला स्वयंपाक करायचं शिकवतो पण तुम्ही जेवायचं नाही, तर हे कसं होऊ शकेल. जर त्यांनी तुम्हाला भक्ती करायला शिकवली तर शेवटी मग ते तुम्हाला जी अपराबुद्धी दिली आणि अपराभक्ती शिकवली
तिला त्यांनी कसं तरी करून पराभक्तीला उतरवलंच असतं. त्यांची इच्छाच होती की ही सारी तयारी कशाला, म्हणजे संबंध जर आपण तयारी केली आणि नवरदेवच आला नाही तर त्या लग्नाला तरी काय. म्हणून शेवटी ही पराभक्ती होणारच. आता आम्ही आलो नव्हतो, तोपर्यंत आपण वाट बघत होता, तोपर्यंत आपली स्थिती अपरा, आपण मला बघितलं नव्हतं. आता आम्ही आल्यावर परा स्थिती आहे, आपण मला बघत आहात साक्षात. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की जेव्हा तू स्वयंपाक करतोस तेव्हा ते खाऊ नकोस, पण एकदा झाल्यावर खायला पाहिजे. किंवा आपण झाडाची पानं जर खाल्ली तर काय आपल्याला फलश्रुती होत नाही, तेव्हा झाडाला फळं लागू दे, फळं लागल्यावर तू खा, अशा रीतीने त्यांनी ही व्यवस्था केली की तू आता परमेश्वराचं नाव घेत राहा, विठ्ठलाला आळवत राहा, शेवटी मग तुला तो मिळेल. ते असं कधी म्हणणार नाही की तू परमेश्वराला मिळवलं नाही पाहिजे कारण तू संसारात राहतोस म्हणून तुला ते मिळालं नाही, असं कसं शक्य. पण आपण ती गोष्ट पराकोटीला नेऊन आता आपल्याला असं वाटतं की फक्त आपण जर अपराभक्ती करत राहिलो तर झालं, पण अपराभक्ती तरी कशासाठी, ती तरी का करायची, ती परमेश्वर मिळवण्यासाठी आहे. आणि जर उद्या विठ्ठल येऊन उभा राहिला तर तुम्ही त्यांना कसे ओळखणार. इतकंच काय, ही जी इथे तुमच्या मस्कोबांची मूर्ती आहे ती तरी स्वयंभू आहे की नाही ते तुम्ही कसं सांगणार. परत तुमच्यामध्ये जे काही धर्म आहेत ते जागृत झाले आहेत का, अजून तुम्हाला काहीही प्रलोभनं होत नाहीत का, तुम्हाला अजून व्यसनं लागत नाही का, तुम्ही अजून वाईट मार्गाकडे जात नाही का, मग काहीतरी राहिलेलं आहे. ते झाल्याशिवाय ह्या भक्तीला काहीच अर्थ राहणार नाही. म्हणून ही पराभक्तीसुद्धा मिळलीच पाहिजे आणि मिळवलीच पाहिजे असा पहिल्यांदा आपण निर्धार केला. आता परमेश्वराने ही सर्व व्यवस्था आपल्यामध्ये केलेली आहे. आता आपण मानव झालो, सायंटिस्ट लोकांचं असं म्हणणं आहे की आपण एका लहानशा अमीबा या एका लहानशा प्राण्यापासून आता मनुष्य झालो. ते कसे झालो, आपण काही केलं का, आपण काय मेहनत केली का, ह्या मानव देहाला धारणा केली ते आपण काहीतरी मेहनत केली का, आपण जन्मलो स्वतः त्यालासुद्धा आपण काही मेहनत केली नाही, जे काय असलं ते आपल्या आईनीच मेहनत केली. उद्या जर तुम्हाला एखादा बीला पेरायचं असलं तर ते सुद्धा पृथ्वीत घालायचं ह्या आईच्या उदरात की ते आपोआपच सहजच ते उगवतं. तसंच आपल्यामध्ये असलेली जी कुंडलिनी शक्ती आहे ती सहजच जागृत होते. जर कुणी सत्पुरुष असले तर ते सहजच करतील आणि जे नसतील ते कसंही करून करणार नाही. कितीही तुमची मेहनत करतील, काही करतील, फक्त तुम्हाला त्रास होईल. अशा लोकांच्या नादी लागून तुम्ही फक्त आपला वेळ घालवा. तेव्हा जे खरोखर सत्पुरुष लोक आहे त्यांच्याकडनं हे काम करून घेतलं पाहिजे. आता ही शक्ती जी आपल्यामध्ये कुंडलिनी ती काय शक्ती, ती शक्ती म्हणजे शुद्ध इच्छा आहे माणसात. आता जसं आपल्याला कोणचीही इच्छा होते ती अशुद्ध आहे. आपण असं म्हणतो की आमच्याजवळ जर थोडा जमीन जुमला आला तर बरं होईल. जमीन जुमला आल्यावर आपल्याला वाटतं की बा हे काही नाही, आता एक घर झालं पाहिजे. मग घर झाल्यावर वाटतं की आता ह्याने काही नाही, आता आपल्याला एक बैलगाडी झाली पाहिजे. बैलगाडी झाल्यावर असं वाटतं की आता बैलगाडीने होत नाही, आता मोटर पाहिजे, मग हे पाहिजे, मग ते पाहिजे. म्हणजे आपण जी इच्छा एकानंतर एक करत जातो ती पूर्ण जरी झाली तरी आपल्याला समाधान होत नाही, म्हणजे ही शुद्ध इच्छा नाही. तर ती कोणची शुद्ध इच्छा आहे ती आपण मिळवली पाहिजे. आणि शुद्ध इच्छा फक्त एक मात्र आहे, आणि ती शुद्ध इच्छा म्हणजे आपला परमेश्वराशी संबंध होणे, योग घडणे, ही शुद्ध इच्छा आहे. साक्षात्कारी होणे ही शुद्ध इच्छा आहे. ते झाल्याशिवाय तुम्ही काहीही केलं तरीसुद्धा तुम्हाला समाधान वाटणार. म्हणजे जसं आता हे माझ्यासमोर यंत्र आहे आणि हे यंत्र जरी आम्ही बनवलं सगळं केलं पण जोपर्यंत ह्याचं कनेक्शन आम्ही मेनशी लावणार नाही तेव्हा ह्याला काही अर्थ येत नाही आणि ह्याचा उपयोग होऊ शकत नाही. तसाच तुमचा संबंध जोपर्यंत त्या परमेश्वराच्या शक्तीशी लागणार नाही तोपर्यंत तुम्हालाही काही अर्थ लागत. आता ही परमेश्वराची शक्ती आहे तरी काय, रोजच आपण बघतो. जगामध्ये हजारो अशा गोष्टी आपण बघतो ज्या जिवंत आहे. म्हणजे आपण बघतो की एका झाडाला आज फुलं आहेत उद्या फळं येतात. कोणताही सायंटिस्ट एका फुलातनं फळ काढू शकत नाही. ही कोणची शक्ती आहे जी सगळं जिवंत कार्य करते, जी आम्हाला श्वास देते, जी आमचं हृदय चालवते, ही कोणची शक्ती आहे. ही जी शक्ती आहे तीच परमेश्वराची, जिवंत परमेश्वराची, जिवंत प्रेमाची शक्ती आहे. आणि ती शक्ती अजून आपल्या हाताला लागलेली नाही. जेव्हा आपल्याला योग घडतो तेव्हा ती शक्ती आपल्या हाताला लागते. ह्या शक्तीला आपण मिळवून घ्यावं. हीच एक सदिच्छा
सर्व संत साधूंची राय. नुसतं टाळ कुटण्याची त्यांची सदिच्छा नाही, किंवा काहीतरी बडबड राहण्याची त्यांची इच्छा नाही, भाषण देण्याची त्यांची इच्छा नाही, किंवा पारायणा करून करून शब्द जाल करण्याची त्यांची इच्छा नाही. पण त्या शब्द जाळातनं बाहेर निघून त्या परमशक्तीला तुम्ही प्राप्त झालं पाहिजे, हीच त्यांची एक सदिच्छा राहिली आणि ती सदिच्छा पूर्ण होण्याची ही वेळ आली. आपल्याला असं वाटतं की जर आपल्याजवळ सुबत्ता आली तर आपण सुखी हो, ही सुद्धा अगदी चुकीची कल्पना. आता ही जी मंडळी इथे 10 देशातनं आलेली आहे, 14 देशातनं आलेली आहे, ही सर्व मंडळी अत्यंत सुबत्ताच्या देशातनं आली. ह्यांच्याकडे मोटारी गाड्या एकेकाजवळ 2-2 गाड्या घरं वगैरे सगळं व्यवस्थित असून आज हे तुमच्या गावी कशाला आले? ह्यांना जर विचारलं की बाबा रे तुम्ही इथे कशाला आला, आम्ही इतकी गरीब माणसं आहोत, आमच्याकडे येण्याची काय गरज तुम्हाला, ते म्हणतात तुम्ही आमच्यापेक्षा फार सुखी आहात. कारण त्या देशामधले जे तरुण लोक आहेत त्या आत्महत्येच्या विवंचनेत आहेत की आम्ही आत्महत्या कधी करायची कशी करायची, आणि पटापट ते लोक आत्महत्या करत. कारण असं आहे की एवढी आम्ही मेहनत केली, धावपळ केली, एवढं सगळं काय मिळवलं आणि शेवटी आमच्या हातात काही चालं नाही, कारण आम्हाला सुखच नाही. आपापसात भांडणं कलह ते तर जसे होते तसे ते वाढलेच आहेत. कुणाला कुणाविषयी प्रेम नाही. इंग्लंडसारख्या देशामध्ये लंडन शहरामध्ये एका आठवड्यामध्ये आई वडील आपल्या 2 मुलांना मारून टाकतात असा तिथला आराखडा आहे. म्हणजे तिथले लोक किती राक्षसी झाले हे बघा, आणि आपण त्यांचं अनुकरण करून तसेच राक्षसी होणार. आताच आपल्या इथली मुलं उन्हाळ झालेली आहेत, आई वडिलांना जुमान येत नाही, प्रेमाचं काही बघत नाही, आणि थोड्या दिवसांनी हीच मुलं कुठल्या कुठे जाऊन पोचतील आणि वाटेल तशी वाट. कारण ह्यांचं जे काही झालेलं आहे भलं ते फक्त एखाद्या झाडाचं जसं बाहेरून दिसावं तसं आहे, पण मुळात तर गेलेले नाही, मुळात त्यांनी काही शोधून काढलेलं नाही, त्यामुळे उद्या हे झाड उठून पडणारच. मूळ हे हिंदुस्थानात आहे आणि ते मूळ आपल्याजवळ असताना आपल्याला त्याची पर्वा नाही, आपण ह्यांच्या मागे धावत चाललो. आपण जर ह्यांच्या मागे धावत चाललो तर या मुळाला कोण सांभाळणार? आणि आपण जर मूळ सांभाळलं नाही तर हे सबंध विश्वाचं झाड उठून पडणार आणि त्याची त्यांना आशंका आहे. आणि एवढी मोठमोठाली पुस्तकं लिहितात की शॉक, कोणचा शॉक आम्हाला बसणार आहे, कोणचा आम्हाला धक्का बसणार आहे, तर त्या मुळांना शोधून काढलं पाहिजे. म्हणून ही मंडळी हिंदुस्थानात आलेली आहे. ती मुळं आपल्याला माहिती आहे, ती मुळं म्हणजे परमेश्वराला मिळवणे, साक्षात्कार मिळवणे. इथल्या संत साधूंनी ही सर्व गोष्ट शोधून काढलेली आहे, त्यांच्याजवळ ही हस्तगत होती. श्री रामचंद्रांचे जे सासरे होते म्हणजे राजा जनक, यांनी एक नचिकेताला फक्त आत्मसाक्षात्कार दिला. ती वेळ अशी होती की झाडाला नुसती सुरुवात झाली होती, 1-2 त्याला फुलायची, ती फळवायची. पण आज भरलेलं आहे, आज बहार आहे, आणि भरलेल्या वेळेला अनेक फुलं आलेली आणि त्या फुलांना फळं हे झालंच पाहिजे. त्याच्यासाठी काही विशेष शिकलेले नको किंवा पैसेवाले नको किंवा काहीही नको, उलट सर्वसाधारण माणसं फार लवकर पटकन होतात. त्यांचं डोकं असं फालतू गोष्टींकडे जात असतं. खेडेगावात हे काम फार लवकर होतं, शहरात जरा कठीण, तसंच ह्या परदेशातसुद्धा काम जरा कठीण असतं. पण परदेशातल्या लोकांना आपल्यापेक्षा डोकं जास्त आहे, त्यांना हृदय नाही आहे एवढं, पण डोकं जास्त आहे. तेव्हा त्यांना हा विचार डोक्यात बसतो की हे काहीतरी विशेष आहे. ते आपल्या डोळ्यांनी बघतात की कुंडलिनी जागरण झालं, तिथे स्पंदन झालं, कुंडलिनी वर आली, म्हणजे काहीतरी विशेष आहे. तर ते त्या कामाला फार जोरात लागले आणि आपलं हृदय उघडलेलं नाही, म्हणून तुमच्यासारख्या लोकांशी ते भेटायला आले जिथे एवढं मोठं हृदय. असं समजू की आता आपली काय जबाबदारी आहे ह्या देशाची, ह्या देशाच्या लोकांची, आपल्या संस्कृतीची, आपल्या धर्माची काय जबाबदारी. आपली जबाबदारी ही आहे की सर्व विश्वाचं जे मूळ आहे ते आपल्यामध्ये आहे. ही जी कुंडलिनी आहे सर्व विश्वाची, ह्या महाराष्ट्रात आहे. त्याची 3.5 वेटोळे घालून जी बसलेली आहे ती आपल्याला माहिती आहे की महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि आदिशक्ती चारही देवळं आपल्या देशात. कोल्हापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि तुळजापूरची भवानी, माहूरची महालक्ष्मी, महासरस्वती, आणखीन वणीला जी आहे ती आदिशक्ती म्हणजे अर्धमात्रा आहे. तसेच अष्टविनायक सगळे बसलेले आपल्याला असतील अष्टविनायक. अहो तुम्हाला काय माहिती आहे, अष्टविनायकांच्यामुळे आज सारी सृष्टी थांबलेली आहे. जर हे अष्टविनायक पृथ्वीतनं निघाले नसते तरी सृष्टी नष्ट झाली. तुम्हाला दिसायला असं वाटत असेल की माताजी कुठल्या गोष्टी करतात, पण खरोखरी आपल्या देशामध्ये जे आहे ते फार मोठं आहे आणि आपण फार भाग्यवान आहोत की आपण ह्या देशात जन्माला आलो. काही ती पूर्वजनाचं फार आपण कमवलेलं असेल म्हणून आपण आज जन्माला इथे आलेले आहोत. फक्त आता सहयोगाला प्राप्त झाल्यावर त्याच्या स्वतःची वाढ करू.
ते शिकून घ्या, समजून घ्या, हे मुळातलं ज्ञान आहे. आणि मुळातलं ज्ञान घेण्यासाठी सूक्ष्म व्हायला पाहिजे. ती सूक्ष्मता आम्ही देऊ, पण त्यात उतरण्याची तयारी पाहिजे. थोडंसं शिकलं तर अगदी सहजच ते हातात हस्तगत होतं. लहान लहान मुलांनासुद्धा ते येऊ शकतं. तेव्हा सर्वांनी हे जाणलं पाहिजे की वीरगावामध्ये एक फार मोठे वीर झाले, त्यांना आम्ही मधुकरराव धुमाळा समजतो. पण खरोखर त्यांनी सर्व परप्रांतातसुद्धा, तसेच परराष्ट्रीय प्रांतातसुद्धा पुष्कळ नाव कमवून ठेवलेलं आहे. आणि सगळ्यांना वीरगाव जायचं, कारण धुमाळांचं गाव आहे म्हणून ते इथे आलेले आहेत. तेव्हा ते सर्वसाधारण तुमच्यासारखे शेतकरी होते आणि अगदीच वेगळ्या प्रतीचे. म्हणजे त्यांना काही देवाधर्माचं विशेष नव्हतं, कशाशी काय खातात ते माहीत नव्हतं, किंवा तिकडे लक्षसुद्धा त्यांचं जेव्हा ते माझ्याकडे. ते त्यांच्या भावामुळे माझ्याकडे आले. भावांनी एवढा सहयोग साधला नाही जितका त्यांनी साधला, कारण हे शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांना ते जास्त लवकर साधतं. आणि नुसतं साधलाच नाही, पण त्याच्यावर प्रभुत्व आहे त्यांचं, त्यांना लोक फार मानतात. आणि तसंच या वीरगावातले इतरही लोक जे इथे राहतात, मला पूर्ण खात्री आहे की एक दिवशी आपल्यातून आहे असे फार मोठमोठाले सहयोगी निघतील आणि परराष्ट्रात जाऊन नाव कमवून येतील. तेव्हा आता आपण ह्या कार्याला सुरुवात करूया. जर आपल्याला एक दोन प्रश्न असले तर विचार. आपण उगीच भांडकुदळ लोकांचं मला ऐकायचं नाही, कारण काही काही ठिकाणी उगीच भांडणं करायची लोकांना सवय असते. मला तुमच्याकडनं काही पैसा नको आहे, तुमच्याकडनं काही मतं नको आहेत, मी काही इलेक्शनला आलेली नाही, तुमचं जे आहे ते तुम्हाला द्यायला आले, त्याच्यात लोक भांडायला उभे होतात. तेव्हा असं काही असलं तर भांडू नका माझ्याशी, नंतर भांडायला आपण वेळ काढूया. पण सध्या जर काही प्रश्न असला तर विचार. बरं, जर प्रश्न नसला तर फार सोपं काम आहे. आपण सगळ्यांनी टोप्या काढल्या आहेत, ते बरं झालं. कारण मी आई आहे, मी काही अंमलदार नाही आहे. आईशी आपलं कसं किती जवळचं नातं असतं. आणि काही आईला आपण काही टोपी घालून भेटत आहे की आईला जायचं भेटायला तर आता टोप्या घालायच्या. आईशी आपण अगदी सरळ सहज वर्तन करतो, तसंच अगदी सरळ सहज वर्तन केलं पाहिजे. मांडी घालून बसा व्यवस्थित. आपण सहजासन म्हणजे मांडी थोडीशी उघडून बसाय, आराम. आणि दोन्ही हात असे ठेव. मी खाली बसते. बरोबर ती गादी घाल. बरोबर इथे गादी घातली. आता सगळ्यांनी माझ्याकडे दोन्ही हात असे करून बस. सगळे समोर बस, इकडे बस. इतके लोक समोर बसतील तितकं बरं. सगळ्यांनी मांडी जराशी हलकी घालून बसेल. दोन्ही हात असे ठेव, असे आठवण. मांडी नाही घालता आली तरी चालेल, पण दोन्ही हात असे करून बसेल. सगळ्यांनी ह्यावेळा लाभ करून घ्याय, कारण जे आपल्या जवळ आहे ते आपल्याला द्यायला माताजी आले आहेत. तेव्हा का घेऊ नये असा साधा विचार करून सगळ्यांनी असे हात उडून घ्या. त्याच्यानंतर असं जसं मी म्हटलं आपल्याला की ही पुण्यभूमी आहे आणि ह्या पुण्यभूमीचे आपल्याला फार उपकार आहे म्हणून तिला एकदा नमस्कार करू, तीनदा नमस्कार करावा. आणि असं म्हणावं की हे आई, तुझ्या आमच्यावर फार उपकार आहे आणि ह्या वेळेला ह्या मोक्ष क्षणी सुद्धा तू आमच्यावर उपकार करून आम्हाला शक्ती दे, असं या आपल्या जन्मभूमीला, आपल्या मातृभूमीला म्हटलं पाहिजे. त्यानंतर दोन्ही हात असे जोडून श्रद्धेने बसलं. ही गोष्ट श्रद्धेने होते, पैशाने होत नाही, श्रद्धेने हृदय असावा असे दोन्ही हात जोडून बसायचे. सगळ्यांनी श्रद्धेने बसलं, डोळे मिटून. आता श्री गणेशाला गणरायाला असं म्हणायचं की हे गणराया, या मोक्ष क्षणी तू माझं रक्षण कर, असं तीनदा त्याला सुद्धा
अत्यंत हृदयापासून विनंती करायची, हृदयापासून विनंती करायची की तू माझं रक्षण कर. हां, आता डावा हात माझ्याकडे करायचा. डाव्या हातामध्ये आपली इच्छा शक्ती आहे आणि तमोगुण आहे. डावा हात असा माझ्याकडे सोपं सांग आणि उजवा हात असा जमिनीवर, तळ हात सबंध असा जमिनीवर ठेवा. उजवा सोपं काम आहे, अगदी सोपं. योगाचं काही डोक्यावर उभं राहायचं नाही, काही नाही, नुसता डावा हात माझ्याकडे. म्हणजे आपल्यामध्ये जे काही तमोगुण असेल ते ह्या पृथ्वी तत्वात आहे. तुम्ही पृथ्वीला आधीच नमस्कार केलेला आहे तेव्हा तिचे सर्व उडून गेले. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात असा जमिनीवर घालायचा. डोळे मुटू ठर, डोळे मुटू ठर. आता उजवा हात माझ्याकडे करायचा असा जमीन असा सरळ, म्हणजे तुमच्या मांडी अगदी व्यवस्थित आराम आराम. उजवा हात अगदी आरामात, सगळं काम आरामात झालं. काही मान वर फार करायची नाही, खाली करायची नाही, साधा आपण बसतो तसं सरळ बसायचं. उजवा हात माझ्या सगळ्यांनी उजवा आणि डावा हात असा बरा आकाश तत्वा, अगदी सोपं आहे बघ, काही योग इतका कठीण नाही. असा असा मी बसते तर तुम्ही बसतात ना असा ठेव साधा, फार वर नको खाली. आता काय करतात की तुमच्यामध्ये जे काही रजोगुणातला दोष असेल तो आकाशात वाढता. हे आकाश आहे ते ओढून घेत असत रजोगुणात. डावा हात असा मागच्या बाजूला ठेवायचा, असा नाही असा ठेवायचा मागच्या बाजूला लक्षपूर्वक. डोळे मिटू घ्या परत. मी जसं सांगते तसं कृपा करून करा आणि आला आम्ही बघतो किंवा बघेपणा करतो असं करू नका, काही त्याच्यात अर्थ नाही. आता दोन्ही हात असे ठेवा व्यवस्थित. आता बघा, आता आधी इतका वेळ हात वर होता तर बघा तुम्हाला खोकला आला बघितलं ना, आणि हात खाली केल्यावर खोकला सुरू झाला बघा. साक्षात त्याचा अर्थ आहे अगदी शांतपणाने सगळं काय, म्हणजे काय तुमच्यातलं रजोगुण जे होतं ते निघत होतं शांतपणाला. मुलांनी शांत राहिलं पाहिजे. बघायचं आता किती शिस्त आहे वीर गावाला, खरोखर इथे वीर आहेत की नाही ते बघायचं, कसे लोक आहेत ते बघायचे. शिस्त ठेवली पाहिजे, शिस्त ठेवली पाहिजे, शिस्तीशिवाय काहीच काम होत. बर, आता दोन्ही हात माझ्या बर. आता आपल्यामध्ये जी चक्र आहे त्यातले एक एक चक्र मी तुम्हाला हळूहळू समजवते कसं काय. फार सोपं काम, कारण नंतर मी गेल्यावर कुणीतरी तुम्हाला सांगायला पाहिजे म्हणून थोडंसं मी त्याबद्दल सांगते. आता डावा हात असा ठेव सहज. आता ही इच्छा शक्ती आहे, म्हणजे सारखी तुमची इच्छा बनलेली आहे की तुम्हाला आत्मसाक्षात्कार पाहिजे. आता उजवा हात हृदयावर ठेवा. उजवा हात हृदया
डावात माझ्या असा डावा आता डावात सारखा सगळं उजवा हात हा क्रियाशक्ती आहे म्हणून उजवाच हात कोणत्या कोणत्या चक्रावर ठेवायचं ती मी सांगते आणि प्रत्येक चक्रावर काय म्हणायचं म्हणजे बरोबर कुंडलिनी कशी एकेका चक्रात वर उठते ते तुम्ही बघा आता उजवा हात तुम्ही हृदयात ठेवला डोळे मिटायचे आणि एक प्रश्न विचारायचा तीनदा हा प्रश्न विचारायचा श्री माताजी मी आत्मा आहे का कारण हृदयामध्ये तुमचा आत्मा आहे आणि तुम्हाला साक्षात्कारी व्हायचंय आत्मसाक्षात्कारी व्हायचं आहे म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारायचा मनामध्ये मनामध्ये विचारायचा श्री माताजी मी आत्मा आहे का असा तीनदा प्रश्न विचारायचा तो तुम्ही पोटावर खाली ठेवायचा पोटावर डावीकडे डावीकडे उजवा हात पोटावर आणि डावा हात सारखा माझ्याकडे सतत ठेवायचा या पोटाच्या बाजूला तुमचं गुरुतत्व तेव्हा जर तुम्ही आत्मा आहात तर तुम्ही तुमचे गुरु होणार तर असा प्रश्न विचारायचा की माताजी मीच माझा गुरु आहे का जर तुम्ही आत्मा आहात तर तुम्ही तुमचे गुरु आहे तर असा प्रश्न विचारायचा मनामध्ये माताजी मीच माझा गुरु आहे का तीनदा विचारायचा चक्र शुद्धी होते आणि मग कुंडलिनी आपण वरून आता हात हात तुम्ही ओटीपोटात खाली धरायचा ओटीपोट ओटीपोटात डोळे मिटले ठेवायचे बोलायचं नाही आपापसात सारखं लक्ष जे आहे ते ह्याच्याकडे असलं पाहिजे थोडस लक्ष इथे असायला पाहिजे इकडे तिकडे चलबिचलने झाले पाहिजे आता मात्र डोळे मिटायचे आता डोळे उघडायचे नाही अगदी डोळे मिटायचे हे शुद्ध विद्येचं चक्र आहे म्हणजे इथे तुम्हाला ती विद्या येते ज्यानी तुम्ही परमेश्वरी शक्ती त्याचे कायदे कानून सगळं काही जाणता आणि ती वापरू शकता तसं नाही करायचं शांती नाही उजवा हात ओटीपोटात ठेवून त्या शुद्ध विद्येसाठी तुम्हाला मागणं करावं लागेल कारण मी तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही म्हणून असं म्हणायचं मनामध्ये सहादा की श्री माताजी मला आपण शुद्ध विद्या द्यावी असं मनामध्ये सहादा म्हण कृपा करू मला आपण शुद्ध विद्या द्यावी त्या मुलीला इथून उठवा चुपचाप राहा तशी गडबड करायची नाही एक मुलगी आहे तिथे माझी श्री माताजी मला शुद्ध विद्या द्यावी कृपा करून मला शुद्ध विद्या द्यावी असं साधा म्हणा कारण ह्याला सहा पाकळ आहेत आता डोळे न उघडता आता कुंडलिनी जागृत होईल ह्याच्यानंतर तुम्ही मागणं केल्यावर आता हा हात हळूहळू आपण वर न्यायचा पण डावीकडे फिरवायचा हा डावीकडेच फिरवायचा डावा हात माझ्याकडे मधून उठून वगैरे जाऊ नका पाच मिनिटाची आणखी गोष्ट आहे एवढं महत्वाचं मागायला आले थोडं आरामात बसलं पाहिजे हा उजवा हात आता वरती पोटावर ठेवायचा परत लक्षपूर्वक परत पोटावर आता तुमची कुंडलिनी जागृत झाल्यावर ह्या गुरु चक्रावर
उद्वार पोटा ठेवायचा. गुरुचक्रावर असं म्हणायचं की माताजी मीच माझा गुरु आहे, श्री माताजी मीच माझा गुरु आहे असं दादा म्हणायचं. दहा गुरु तत्व आहे म्हणून दादा म्हणायचं श्री माताजी मीच माझा गुरु आहे. पूर्ण लक्षपूर्वक म्हणा. आता या ठिकाणी परत पूर्ण विश्वासाने म्हणायचं की माताजी मीच आत्मा आहे, मी आत्मा आहे. मन अहंकार आदि शरीर मी काही नाही, पण फक्त असं म्हणायचं श्री माताजी मी आत्मा आहे असं पूर्ण विश्वासाने म्हणायचं. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात उजवा स्वतःकडे लक्ष देऊ. मी आत्मा आहे. इकडे तिकडे बघू नका, दुसऱ्यांशी बोलू नका. बोलायचं नाही, दुसऱ्यांना डिस्टर्ब करायचं नाही. शांतपणा धरला पाहिजे. हा हे बारादा म्हणावं लागेल, कारण इथे बारा पाकळ्या आहेत दुधाच्या. आता आत्मा हा निर्दोष, आत्म्याला कोणता दोष आहे? निर्दोष. मध्ये थांबू नका, एक मिनिट लक्ष द्या. आता थोडस वर चालली त्या कुंडलीने शांतपणाने निश्चल मनाने करायचं. हा तर आत्मा हा निर्दोष आहे, आणि जर तुम्ही खरोखर आत्मा आहात तर तुम्ही निर्दोष आहात. म्हणून डावा हात माझ्याकडे ठेवायचा आणि उजवा हात मानेशी खांद्यावर ठेवायचा. मानेशी खांद्यावर पुढून 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 ह्या चक्रात जोरात दाबून जायचं. मागच्या बाजूला जोरात दाबून जायचं. त्या ठिकाणी गळ मिटून पूर्ण विश्वासाने म्हणायचं की माताजी मी पूर्णपणे निर्दोष आहे. म्हणजे चक्र उघडे पुढून घ्या, पुढून घ्यायचं डावीकडे. मानेशी डावीकडे खांद्यावर हात ठेवायचा. उजवा डावा हात माझ्याकडे. मी निर्दोष आहे असं म्हणायचं. माताजी मी पूर्णपणे निर्दोष आहे. हे सोळा का म्हणावं लागेल, कारण हे ह्या चक्राला सोळा तळ आहे. हे विशुद्धी चक्र आहे श्रीकृष्णाच. इथे मी निर्दोष आहे असं म्हणायचं. मी निर्दोष आहे. आपापसात बोलायचं नाही, आपापसात बोलायचं नाही. आता डोळे न उघडताना आपला हात कपाळावर आडवा ठेवायचा आणि कपाळ आवळून धरायचा. कपाळावर आडवा ठेवायचा. त्या ठिकाणी ह्या चक्रावर माताजी मी सर्वांना क्षमा केली असं म्हणायचं. पूर्ण हृदय पुष्कळ लोक म्हणतील की माताजी मी कशी क्षमा करू. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपण जर कुणाला फिलिप टेक दॅट ट्राय विश यू आर टेकिंग युअर कार्ड लिटल अवे हॉरिबल लुकिंग थिंग. हा हातात येत आहे. आता हात खाली करा, बघा हातात येत आहे का. येत आहे का आता? येत आहे.
मारायला लावायची येत असत. येत आहे का? त्या लोकांच्या हातात येतं हात वर करा. ज्या लोकांच्या हातात गार गार आलं हात वर करा. बहुतेक लोकांच्या आलेल्या बर. आता शेवटला सांगते, एक दोन मिनिटात तुम्हाला कळेल की घराच्या बाहेर जाताना आपल्याला आपण संरक्षित केलं पाहिजे. असं म्हणा आईचा पदर किंवा त्याला कवच असं म्हणतात, देवीचा कवच. ते अंगावर कसं द्यायचं तर डावा हात कसा ठेवायचा अशा दिसत. आणि कवच घेताना हा हात इकडून असा वर उचलून असा संबंध घालायचा की एक कवच होतो. परत सुरू करूया, सातदा कवच घालावा लागेल. हां परत सुरू. हां उचला वरून डोक्यावरून इकडे एक परत परत दोन परत तीन बोलायचं परत चार परत पाच परत सहा आणि शेवटी बा. हा आता कुंडलिनी कशी स्वतःची जागृत होते. एक मिनिट बघ, एक मिनिट बघ. हा हात असा ठेवायचा, हा हात असा ठेवायचा समोर कुंडलिनीच्या समोर आणि वर समोर आणि खाली मागे अशा रीतीने हा हात सरळ तुटत जायचा आणि हा त्याच्या भोवती असा फिरवत जायचा. आता सुरू करा, तीनदा करायचं फक्त. वर समोर खाली मागे. हा सुरू असा. हा चालली आता कुंडलिनी वर चालली बघा. चालली आता वर नेऊन डोक्यावरती खांदे मोकळे सोडून असं डोकं असं मागे घालून असं वेटोळं घालायचं, बांधून टाकायचं आणि मग असं बांधायचं. हसायचं नाही. परत करा, परत या, परत उठल्यांदा शास्तपणाने करायचं. हां असं असं करत 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 असं बघा वर जायचं. परत बांधायचं गोटा असं. आता तिसऱ्या वेळेला तीनदा करायचं परत. आता याला काय अर्थ आहे वगैरे याला नंतर समजावून सांगतील तुम्हाला. आता परत डोकासमोर करून एकदा दोनदा आणि ही तिसरी गाठ. आता बघा आता तिथे येत आहे सरांच्या आता येत आहे. बरं आता आमचा फोटो सुद्धा इथे मिळेल तुम्हाला. सगळ्यांना आम्ही फोटो देणार. त्या फोटो सुद्धा चैतन्य लहरी आहे. तर आधी त्या फोटो समोर एक दिवा लावायचा. डावा हात फोटोकडे करायचा आधी आणि उजवा जमिनीवर करायचा. त्याच्यात थंड थंड येऊ लागलं म्हणजे उजवा हात फोटोकडे करायचा आणि डावा हात असा करायचा जसं सुरुवातीला केलं होतं. उजव्या हातात येऊ लागलं मग दोन्ही हात करून डोळे मिटून जे हात करायचे आपोआप आतपर्यंत कुंडली जागृत होऊन म्हणजे झालेलीच आहे. वर येऊन तुम्हाला उच्च दशेला घेऊन ते सोपं काम आहे. त्याला काय विशेष करायचं, अगदी सोपं काम. प्लीज गेट अप अँड कम इमिजिएटली स्टँड हियर इन लास्ट सो दॅट देअर इज नो प्रॉब्लेम. आता उठू नका, सगळे शांत बसले राहा.